श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय माणिकनगर नवीन कौठा नांदेडच्या वतीने 8 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी मातोश्री स्वसो सुलोचनाताई गुरुनाथराव कुरळे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कुसुम सभागृह VIP रोड नांदेड येथे करण्यात आले आहे. पहिला गट वर्ग 5वी ते 8वी असून प्रथम येणाऱ्यास 2001 रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर द्वितीय येणाऱ्यास 1501 रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दुसरा गटवर्ग 9वी ते 12वी साठी असून प्रथम येणाऱ्यास 3001 रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर द्वितीय येणाऱ्यास 2001 रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जवळपास 25 शाळांनी सहभाग घेतला असून पहिल्या गटासाठी 32 तर दुसऱ्या गटासाठी 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाई गुरुनाथरावजी कुरळे संस्था सचिव तथा माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जयश्रीताई निलेश पावडे, महापौर नांदेड डॉ गोविंद नांदेड, शिक्षण तज्ज्ञ माजी संचालक शिक्षण विभाग पुणे प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक वैजनाथराव कुरळे, अध्यक्ष संयोजक समिती तथा संस्था सदस्य मधुकरराव कुरळे, शालेय समिती सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा प्रतिनिधी किरण कांबळे, मराठी 9. कैलासवासी सुरोचनाताई कुरळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज अतिशय सुंदर अशा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. कुसुममध्ये 80 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतलेला आहे. वक्तृत्व हा व्यक्तिमत्व विकासाचा अनमोल अनुभव असा एकमेव घटक आहे. जो विद्यार्थी परिपूर्ण असतो प्रज्ञा प्रतिभा बुद्धिमत्ता व्यासंग ज्ञान वाचन लेखन तो विद्यार्थी वक्तृत्वामध्ये सर्वोत्तम ठरत असतो. आज विद्यार्थ्यांची भाषणं ऐकली आहे, अप्रतिम अशा प्रकारची भाषणे विद्यार्थ्यांनी केली. शालेय शिक्षणाला वक्तृत्वाची जोड असेल तर विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व संपन्न होत असतं. भविष्यातले IAS IPS सारखे प्रशासकीय अधिकारी निर्माण करायचे असतील तर विद्यार्थ्यांना लहानपणापासून वक्तृत्वाचे संस्कार करणं अतिशय आवश्यक आहे. जीवनामध्ये ही लोक हे विद्यार्थी अप्रतिमपणे नेतृत्व गुण असणारे विद्यार्थी पुढे जातात आणि जीवन त्यांचं यशस्वी होऊ शकतं. या संस्थेनं शिवाजी शिक्षण संस्थेनं ह्या स्पर्धा आयोजित करून नांदेड जिल्ह्यामध्ये एक चांगली परंपरेचा निर्वाह केलेला आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना आज प्रेरणा मिळणार आहे. भविष्यामध्ये हे विद्यार्थी जे आज पुरस्कार प्राप्त आहेत आणि सर्वच ज्यांनी भाग घेतला आहे ते विद्यार्थी आयुष्यामध्ये कधीच मागं पडणार नाही, इतकी यांची प्रगती अत्युत्तम होणार आहे. या विद्यार्थ्यांनाही शुभेच्छा आणि संस्थेलाही शुभेच्छा. धन्यवाद. आजचा कार्यक्रम सभाग्रहती सुलोचना कुरळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवण्यात आला आहे. त्याला कारण असं सबळा तिचं मरण आकारी झालं, एका डेंगूसारख्या साथीच्या रोगाला मरण झाला, तिथं वाईट मरण झालं. ती शिकलेली नव्हती, सुशिक्षित नव्हती, माझी पत्नी असल्यामुळे तिला फक्त सही प्रथम शिक्षण दिलं होतं. परंतु शिक्षणचा प्रसाराचं काम आमचं होतं, म्हणजे तिच्या पतीचं किंवा धोडगे साहेबांचं. तर या कामामध्ये तिची बोलायची सगळं मदत झाली, मदत झालेली आहे. संस्था काढली त्यावेळी संस्था अत्यंत गरमीच होती, प्राथमिक शाळा काढली, हायस्कूल काढलं, पण त्यावेळी ग्रँट नव्हते, अनुदान नव्हतं, त्यावेळी पैशाची कमी पडली, पगार मिळायचे नाही 2-2 महिने 3-3 महिने. अशा समयी तिने आपल्या अंगावरचे दागिने काढून तिने आम्हाला आणि दागिने विकून पगार भरला. तसंच शिवाजी कॉलेज काढलं आणि कॉलेजचे पगार 4 महिने रुपये पैसे नव्हते, ग्रँट नव्हते. त्यावेळी सुद्धा तिने अंगावरचे आपले दागिने काढून सगळे दागिने या शाळेसाठी बहाल केले. असं शाळेच्या शिक्षणासाठी तिचा मोठा हातभार लागला आहे. म्हणून हा स्मृती प्रत्यर्थ कार्यक्रम ठेवला लागला आहे. या कार्यक्रमातून सुद्धा काही कल्याण व्हावं, मुलांचं चांगलं त्याला वळण लागावं हा उद्देश आहे. या निमित्ताने चांगल्या विषयाचा अभ्यास करतील, चांगले वक्ते तयार होतील आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढ होईल. कारण शिक्षण क्षेत्रात तिने मदत केलेली आहे फार मोठी, हाच उद्देश आहे.